दरम्यान सगळ्यांकरता लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी आहे, पण सरकार मात्र आम्हाला नोटीस नाही दंडुका दाखवतंय, सरकारनं चर्चा करावी असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतायत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मुभा मिळावी यासाठी मनसेच्या वतीने आज मनसेचे संदीप देशपांडे आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला. मुळात तुम्ही अशा स्वरूपाचा प्रवास करायला तुम्हाला सरकारने रोखलं, तुम्हाला सांगितलं, तर नोटिसा दिल्या होत्या. हो, नोटीस दिलेलं, पण आम्ही सांगितलेलं की आम्ही सविनय कायदेभंग आहे आणि तो आम्ही करणार आहोत आणि त्याची जे काय कायदेशीर कारवाई असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ. नाही, पण मुळात अशा स्वरूपाची भूमिका घ्यायचं कारण काय? कारण की असं आहे, गेल्या महिन्याभर सरकारला वारंवार आम्ही विनंत्या करत होतो, वारंवार त्यांना सांगत होतो की लोकांचे हाल खराब होत आहेत. आज बसमध्ये एवढी प्रचंड गर्दी होते तर बसमध्ये कोरोना होणार नाही का? आणि मुळात 8 तास काम करायला, 8 तास प्रवास करायला लागतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि आजही आमची आंदोलन झाल्यानंतर पण आमची सरकारला विनंती आहे की लोकांचा त्रास ओळखा आणि त्यांना काहीतरी तुम्ही सहकार्य करा, त्यांना प्रवास करू द्या. नाही, पण समजा आता अजून लोकलपर्यंत सेवा काही लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे, इतरांना द्यावी अशी तुमची मागणी आहे, पण त्यातल्या अडचणीही मुख्यमंत्री मांडताय. आम्ही चर्चा करायला तयार आहोत ना, आम्हाला बोलवा आता खरी चर्चेला. आम्हाला चर्चेलाच बोलवायचं नाही, नुसते पोलिसांचे धाक दाखवायचे अशी लोकशाही नाही आहे ना. बोलवा चर्चेला. आम्ही परवा बोलवलं असतं तरी आम्ही गेलो असतो, पण आम्हाला नुसते पोलिसांचे ढोस द्यायचे आणि पोलिसांचा दंडुका दाखवायचा हे योग्य नाही लोकशाहीमध्ये. तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसं आहे, हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हे सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की आता हे सांगतात की बसेस चालू केल्या, पण बसेसची परिस्थिती तुम्ही स्वतः प्रत्येक चॅनलवाल्याने दाखवलेली आहे. काय परिस्थिती आहे, कशी कोंबून माणसं भरली जात आहेत, त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होणार नाही आहे का? रेल्वे चालू गेली तर प्रवासी संख्या आहे, डायव्हर्ट होऊन जाईल, सगळीकडे डिवाइड होईल प्रत्येक ठिकाणी आणि त्यामुळे करोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल असं आमचं म्हणणं आहे. आणि जो 8 तासाचा वेळ लागतोय लोकांना, आज 8 तासाची ड्युटी करता, 7 तास 7 तास 8 तास जो प्रवास करायला लागतोय, हा प्रवास वाचेल. ज्यांचा पगार 8,000 10,000 पगार आहे त्यांना आज 200 300 रुपये आज रोजचा खर्च येतो आहे आणि घरी पोचायला 1 ते 8 तास लागतात ते वेगळे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर माझं कुटुंब करत बसून घरात बसून जर हे कामं होणार नाही आहेत, ही रस्त्यावर उतरूनच आपल्याला लक्षात येणार आहे की लोकांच्या समस्या काय आहेत. सर्वसामान्य जनतेने असेल, प्रवासी संघटना असेल, सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आणि त्यांनी सांगितलं हे करायलाच पाहिजे होतं आणि त्याकरता पुढे कशा स्वरूपाची भूमिका राहील बघू. आता पुढची आमची कशी असेल हे क्रिया आम्ही पुढे तुम्हाला दाखवून देऊ, कारण आता आम्ही हे सविनय कायदेभंग केलेलाच आहे आणि पुढची दिशा आम्ही ठरेल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कळू. धन्यवाद. हे मनसेचे पदाधिकारी आहेत की ज्यांनी भूमिका मांडली आहे की लोकल प्रवास केला जाईल, सर्वसामान्यांना तो उपलब्ध करून दिला जावा ही भूमिका आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 यवतमाळ. बुलेटिनमध्ये बातमी बघणार होत आता भिवंडीची. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण, या दुर्घटना प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. 15 जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेलं आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. जखमींवर IGM या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरू आहे. साधारणपणे 3:30 ते 4:15 दरम्यान ही इमारत कोसळली. 3 मजली इमारत होती. एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी आढावा घेत आहेत. आयुक्तांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत. स्थानिक जे आहेत त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत. TDRF NDRF अग्निशमन दल यांचे जवान पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वी अजून एका तरुणाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. 3 मजली ही इमारत होती. पटेल कंपाऊंड असं या इमारतीचं नाव. एकनाथ शिंदे यांनी मदतीसंदर्भातली माहिती दिली. हा तो तरुण ज्याला इतक्या तासांनी जिवंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत आहे. इतके तास तो ढिगाऱ्याखाली अडकून होता, सुदैवानं त्याचा जीव बचावलाय. बचाव कार्य करण्यामध्ये अडचणी येत आहेत. बाहेर काढल्यानंतर लोकांना साधारणपणे 2 गल्ल्या सोडून असं बाहेर पडून मग रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचावं लागतं आहे. मॅन्युअली हे सगळं काम करावं लागतं आहे कारण दाटीवाटीचा सगळा परिसर आहे. मोबीन शेख असं या जखमी व्यक्तीचं नाव आहे ज्याला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं, ज्याची दृश्य आत्ता आपण बघत होतो. मोबीन शेख
साधारणपणे 20-22-25 तरुण असेल त्याला बाहेर काढण्यात यश आलंय, मात्र त्याचे आई वडील आणि मुलगा अजूनही अडकून पडलेले आहेत. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांनी बातचीत केली. भिवंडीतील पटेल कंपाऊंडमध्ये जिलानी इमारत 3 मजली ते कोसळली, ते अतिशय दुर्दैवी घटना अशी म्हणावी लागेल. आणि त्यामध्ये तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी आहेत. आता आयजीएम या रुग्णालयामध्ये आपण पाहू शकतो, हेच आयजीएममध्ये एक पेशंट राहिलेले. आपण त्यांच्याच विचारू कितने बजे हादसा हुआ था और कैसे हुआ था, सर क्या बताएंगे? तीन बजे के टाइम में ना बिल्डिंग पे ऐसा आवाज़ आया कुछ, तो मेरे पापा आए, मैं सोया था, मेरे पापा आए, जगाए, वो बोले कि घर में आके देखो बेटा ये ऐसा ऐसा हो गया. तो हमने बोला भाई बिल्डिंग खाली करो, कुछ भी हो सकता है. तो उस बीच में ना वो तो 3:30 बजे के टाइम में ना बिल्डिंग एक बैग नीचे बैठ गया, उसमें हमारे मम्मी पापा हमारे लड़के सब उधर से उसी में है. अभी है कि आया है क्या? अच्छा, कितने मजले पे यहाँ पे रहते थे? मैं सेकंड फ्लोर पे रहता हूँ. सेकंड में कितना फैमिली रहते थे उसमें? हमारा फैमिली की और लोगों नहीं, और लोग कितना रूम? जैसे एक फ्लोर पे 8 रूम है, 8 फ्लैट है. हाँ, 8, 16, 24 यानी 24 फ्लैट का 3 मंजिल. दुर्घटनेतले एक जखमी होते मोबीन शेख, जे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, ज्याला बाहेर काढण्यात यश आलं त्याचं नाव समोर यायचं आहे. मात्र काही लोकांना अजून सुद्धा बचाव कार्य सुरू आहे आणि बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्याविषयीचे अपडेट घेऊया, आत्ता इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी काही क्षणात आपण पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.